हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इतिहास यामधील पाठ 10वा शीतयुद्ध या पाठावर आधारित सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. शिक्षण विभागाकडून जी आपल्याला क्वेश्चन बँक मिळालेली आहे, तर त्या क्वेश्चन बँकवर आधारित हे प्रश्न आहेत. त्या क्वेश्चन बँकमध्ये दिलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाठ 10वा शीतयुद्ध. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. यामध्ये पहिलं विधान आहे सीएटओ संघटनेचे मुख्यालय रिकामी जागा येथे होते. पर्याय आहेत अ थायलंड, ब फिलिपाईन्स, क पाकिस्तान, ड ग्रेट ब्रिटन. तर अचूक पर्याय आहे अ थायलंड. सीएटओ संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते. यानंतर दुसरं विधान आहे स्वयंस्फूर्त सहकार्य हे रिकामी जागाचे पायाभूत तत्व आहे. पर्याय आहेत अ राष्ट्रवाद, ब राष्ट्रकुल, क राष्ट्रप्रेम, ड राष्ट्रविघातक. आणि अचूक पर्याय आहे ब राष्ट्रकुल. स्वयंस्फूर्त सहकार्य हे राष्ट्रकुलचे पायाभूत तत्व आहे. तिसरं विधान आहे शीतयुद्धाला पोलादी पडदा ही संज्ञा रिकामी जागा यांनी दिली. पर्याय आहे अ विस्टन चर्चिल, ब वॉटर लिपमन, क जोसेफ स्टॅलिन, ड रिचर्ड निक्सन. अचूक पर्याय आहे अ विस्टन चर्चिल. शीतयुद्धाला पोलादी पडदा ही संज्ञा विस्टन चर्चिल यांनी दिली. यानंतर पुढचा प्रश्न आहे बर्लिन भिंत रिकामी जागाने उभी केली. पर्याय आहेत अ जर्मनी, ब फ्रान्स, क रशिया, ड अमेरिका. अचूक पर्याय आहे क रशिया. बर्लिन भिंत रशियाने उभी केली. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला ब. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आणि पहिला प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये चार जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली जोडी आहे सीएटओ आग्नेय आशियातील साम्यवादी प्रसार रोखणे. दोन अंझुस चीनपासून संरक्षण मिळावे. तीन वारसा करार रशियाच्या धोरणाला विरोध. आणि चार सार्क दक्षिण आशियाई राष्ट्रांचे प्रश्न सोडवणे. तर यामध्ये चुकीची जोडी आहे वारसा करार, म्हणजे तिसरी जी जोडी आहे तर ती चुकीची आहे. वारसा करार अमेरिकेच्या धोरणाला विरोध. यानंतर दुसरा प्रश्न आहे यातील अलिप्ततावाद संदर्भात भरलेल्या परिषदा. यामध्ये एक 1961 बेलग्रेड, दोन 1963 अल्जियर्स, तीन 1986 नवी दिल्ली आणि चार 1986 हरारे. तर यामध्ये तिसरी जी जोडी आहे तर ती चुकीची आहे 1986 नवी दिल्ली. तर या ठिकाणी 1986 नाही तर 1983 नवी दिल्ली अशा प्रकारे दुरुस्ती करायची आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न दुसरा अ ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना संबंधी नावे लिहा. यामध्ये नंबर एक 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. तर या संघटनेचे नाव आपल्याला लिहायचे आहे उत्तर सीएटओ. दोन कॉमनवेल्थ गेमची संकल्पना मांडलेली व्यक्ती उत्तर रेव्हरंड ॲस्टली कूपर. तीन दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे व कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यातील सत्तेसाठी जो संघर्ष झाला त्याला देण्यात आलेले नाव उत्तर शीतयुद्ध.
4 सोवियत रशियाचे विघटन यांच्या काळात झाले? उत्तर मिखाईल गोर्बाचेव। यानंतर प्रश्न दुसरा ब आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये एक, अंजुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण 4 कारणं आपल्याला दिलेली आहेत, त्यामध्ये अ, त्यांना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते, ब, हा लष्करी करार होता, क, हा गुप्त करार होता, ड, हा फक्त मित्र देशातील करार होता। तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ, त्यांना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, मॉस्को ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवर अमेरिकेने बहिष्कार टाकला, कारण अ, रशियाचा साम्यवाद अमान्य होता, ब, रशियाची वर्णद्वेषी वृत्ती होती, क, जगातील सर्व राष्ट्रांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता, ड, रशियाने कारमाल यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी सरकार स्थापन केले होते। तर यामध्ये अचूक पर्याय आहे ड, रशियाने कारमाल यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी सरकार स्थापन केले होते। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न तिसरा अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। या पाठात नकाशा नसल्यामुळे प्रश्न विचारले जाणार नाहीत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा ब, दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा। आणि यामध्ये पहिलं संकल्पना चित्र आपल्याला दिलेलं आहे सार्क परिषदेसमोरील आव्हाने। तर ती आव्हाने आपल्याला लिहायची आहेत, तर ती याप्रमाणे आहेत, भिन्न राज्यपद्धती, सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, वाढता दहशतवाद, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, लोकसंख्या विस्फोट, अपुरा व्यापार, संरक्षणावरील खर्च, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास। तर अशा प्रकारे हे संकल्पनाचित्र आपल्याला पूर्ण करता येईल। यानंतर दुसरं संकल्पनाचित्र आहे सार्क संघटनेतील सहभागी देश। आणि यामध्ये आपल्याला काही देश दिलेले आहेत, नेपाळ, भारत, श्रीलंका। तर सार्क संघटनेतील सहभागी देश याप्रमाणे आहेत, बांगलादेश, पाकिस्तान, भूटान, मालदीव। यानंतर पुढचं संकल्पनाचित्र आहे अलिप्ततावादाच्या परिषदांची माहिती लिहा। आपल्याला वर्ष दिलेलं आहे आणि त्या संबंधित माहिती जी आहे तर ती आपल्याला लिहायची आहे की ते कुठं झालेलं आहे। 1961 बेलग्रेड, कैरो 1964, 1979 हवाना, नवी दिल्ली 1983। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ 10 शीतयुद्ध यावर आधारित सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।